पीएमसी बँक घोटाळ्यातील एकाही सूत्रधाराला आपण सोडणार नाही, त्या सूत्रधारांची संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान पीएमसीचे खातेधारक या ठिकाणी सभास्थानी आले होते. यावेळेस आपली व्यथा पीएमसीच्या खातेधारकांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. मोठ्या प्रमाणामध्ये पीएमसी खातेधारकांचे हाल होत आहेत, आपले हक्काचे पैसे आपल्याला काढता येत नाही अशी व्यथा या खातेधारकांनी यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. निवडणूक 21 तारखेला संपली की दुसऱ्या दिवशीपासून आपण हा विषय हातामध्ये घेणार आहोत. एवढंच नाही तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांना देखील या संदर्भातलं सगळं प्रकरण स्पष्टपणे सांगणार आहोत. या संदर्भात कोणालाही कुठल्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही. पीएमसीच्या खातेधारकांचे पैसे परत मिळावे यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न केले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस सांगितलं. पण त्यासोबत मी स्वतः काय आहे की आता मी याकरता याच्यावर काही बोललो नाही पब्लिकली, कारण आचारसंहिता चालली आहे, बरोबर काही सांगता येत नाही. मी तुम्हाला माझं आश्वासन आहे, मी 21 ला निवडणूक संपली की 22 ला डायरेक्ट जाणार. थँक्यू सर.